नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1:00 बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. संसदेत आज सलग चौथ्या दिवशी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. लोकसभेत आज कामकाज सुरू होताच विरोधकांनी विविध मुद्द्यांवर गदारोळ करण्यास सुरुवात केली. तेलगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा आणि निधी देण्याची मागणी केली, तर अखिल भारतीय अण्णाद्रमुक मुनेत्र कळघम एआयएडीएमके पक्षाच्या सदस्यांनी कावेरी पाणीवाटप प्रश्नी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याची मागणी करत घोषणाबाजीला सुरुवात केली. काँग्रेस तृणमूल काँग्रेससह अन्य पक्षांनी बँकिंग क्षेत्रात अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला. या सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या आसनासमोर हौद्यात उतरून फलक झळकावले. हा गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित केलं. राज्यसभेत आज कामकाज सुरू झाल्यावर जागतिक महिला दिनावर चर्चा करण्यात आली. यात अनेक सदस्यांनी महिला सक्षमीकरण तसंच संसदेत आणि राज्य विधानसभेत महिलांना 33% आरक्षण देणारं विधेयक लवकरात लवकर पारित करण्याच्या चर्चेवर भर दिला. त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवर गदारोळ करत सरकारविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित केलं. भारतीय वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी यांना यावर्षीचा प्रित्झकर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. प्रित्झकर पुरस्कार हा वास्तुरचनाशास्त्रातला नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. आपल्या कामातून वास्तुरचनाशास्त्राला नवी व्याख्या देत पूर्वीय संस्कृतीला अनुरूप वास्तू उभारल्याबद्दल दोशी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महिलांच्या क्षमतेचा गौरव केवळ महिला दिनी न होता रोजच व्हायला हवा असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. महिलांमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची आणि समाज बदलण्याची शक्ती असते. पुरुषांनी स्त्रियांना समजून घेण्याची संवेदनशीलता दाखवायला हवी असंही त्यांनी म्हटलं आहे. एनडीपीपीचे नेते नेफ्यू रियो यांनी आज नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल पीबी आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. एनडीपीपी भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक अलायन्सच्या आघाडीनं नागालँडमध्ये सरकार स्थापन केलं आहे. 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार फारूक टकला याला दुबईत अटक करून मुंबईत आणण्यात आला आहे. आज त्याला मुंबईच्या टाडा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. 1993 बॉम्बस्फोटांचा कट रचण्याचा त्याच्यावर आरोप असून 1995 फारूक विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी नीरव मोदी विरोधात केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं नवा गुन्हा दाखल केला आहे. नीरवनं केलेल्या फसवणुकीमुळे बँकेचं 321 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी बँकेनं 4 मार्चला दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त औरंगाबाद शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीनं 14 आदर्श पर्यवेक्षिका आणि 42 अंगणवाडी कार्यकर्त्यांना यावर्षीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन महिला आणि बालकल्याण सभापती कुसुम लोहकरे यांच्या हस्ते झालं. महिला आणि बालविकास योजनेअंतर्गत जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ, अंगणवाडी परसबाग योजना, माझी कन्या भाग्यश्री अशा विविध योजनांची यावेळी माहिती देण्यात आली. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात अस्मिता सॅनिटरी नॅपकिन योजनेचा शुभारंभ आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 2 वाजता भानुदास चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. राज्यात राबवल्या जात असलेल्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या अभियानात लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या कृत्रिम नेत्रभिंग रोपण शस्त्रक्रियांचा गरजूंनी लाभ घ्यावा असं आवाहन लातूरच्या आरोग्य उपसंचालकांनी केलं आहे. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दररोज तर उदगीर अहमदपूर आणि निलंगा इथल्या सरकारी दवाखान्यांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार या शस्त्रक्रिया केल्या जातात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमच्या नंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25